तुम्हाला मी पाहिलं ना, आम्हाला चैतन्य, मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे साहेब. एकदा आम्ही म्हणलो मोठ्या माणसाचं ऐकत चला. तिथं मग पैलवान विश्वनाथ बेगडे आणि पैलवान चंद्रकांत जाधकर दोन पैलवानांना पाडून मिळाल. मी किती मोठा पैलवान. अजित पवारांनी माझ्या विरोधात काम केलं, मी त्याच्या तोंडावर सांगितलं अजित दादांच्या, हे बरोबर नाही, असं कसं करता, पावली दाबायला तुम्ही दाखल देता, तो तुमच्या बरोबर नाहीये. आदरणीय साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि हॉलमध्ये तुडुंब भरलेलं कार्यकर्ते बंधुभगिनी, श्रीनिवास पाटलांचं भाषण मी परवा ऐकलं मेळा आणि त्यांनी जो उल्लेख केला तो मुद्दा मी त्यांना करतो. त्यांनी सांगितलं, शरदा तू वेडा कुंभार असे घडवले की सगळे सोडून गेले. इतका मजेशीर कार्यक्रम बोलले. आदरणीय साहेब, मावळ तालुक्यात काम करत असताना 25 वर्षांनंतर भाजपचा उमेदवार पाडला आम्ही आणि भाजप मधूनच आपल्याकडे आलेला सुनील शेळकेला निवडून आणलं 90,000. आता 90,000 मतांनी निवडून आल्यानंतर आम्ही त्यांना ताकद द्यावी म्हणून उत्तम प्रकारे मी साहेबांना सांगितलं की आता 25 वर्ष काळजी नाही, तरुण पोराला पण संधी द्या, ताकद द्या. ताकद आम्ही देत राहिलो, आमची ताकद घेत राहिला. आणि अजित दादा आणि बाकीची सर्व मंडळी जेव्हा शपथविधी झाला तेव्हा मी याला फोन केला सुनीलला की बाबा रे, आता काही इलेक्शन नाही, तू लगेच निर्णय घेऊ नको, लगेच जाऊ नको, आपण बसू चर्चा करू. 85 झाले अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी एस काँग्रेस मध्ये बैलाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेला निवडून आलो मोठ्या मताने आणि आमची मेजॉरिटी झाली पवारसाहेबांची समाजवादी काँग्रेस. मी चांगलं काम करतो. रामकृष्ण मोरे खासदार होते. रामकृष्ण मोरे मी सांगितलं की बापना साहेब, तुम्ही काँग्रेस मध्ये या, मी काँग्रेसचं तिकीट देतो. त्यावेळेला साहेबांना विचारव, त्यावेळेला साहेबांना मी विचारतो तुम्ही तुमची तयारी आहे का? म्हणलं साहेब परवानगी द्यायचं असेल तर माझी तयारी. मग आम्ही पंचायत समितीच्या हॉलमध्ये सगळ्यांनी, मी बेगडे साहेब, आम्ही सर्वांनी मीटिंग केली. प्रमुख कार्यकर्ते सगळे बोलवले, सर्वांशी चर्चा केली आणि म्हणून काय करायचं या परिस्थितीत. आता दोन काँग्रेस जर राहिले तर भाजप निवडून येईल, आपल्याला भाजपला पाडायचं, आपण सर्वजण काँग्रेसमध्ये जाऊ. साहेबांना सांगितलं, साहेबांची परवानगी घेतली. कार्यकर्ता कसा सांभाळावा हे साहेबांकडनं शिकाव. साहेबांनी रामकृष्णाला सांगितलं की मदतला काँग्रेसमध्ये त्याला तिकीट द्या, काँग्रेसमध्ये तिकीट दिलं तर नाही तर त्याचं नुकसान कराल. रामकृष्ण मोरेंनी माझ्यासाठी तिकिटासाठी काय केलं, वसंतदादा पाटलांनी पार्लमेंटरी बोर्डात बॅरिस्टर गाडगेंना काय सुनावलं, हे सगळा किस्सा मी सांगत नाही या ठिकाणी. पण कार्यकर्ता सांभाळायचा. त्यांनी रसिक धाडीवालला तिकीट दिलं शेरूर काँग्रेसने आणि जेव्हा माझ्यापर्यंत वेळ आली बावळला मदत बापना, तेव्हा कोणतरी तिथे नेते पवारसाहेबांचे वसंतदादाचे विरोधक दिल्लीत बसलेले असतात ना, ते म्हणाले एका जिल्ह्यात 2 मारवाडी कसे, आपण शिरूर बंद मारवाडी दिलाय, आता मावळ बंद मारवाडी कसा, 2 मारवाडी होतात. वसंतदादांनी त्यावेळेला सांगितलं वाक्य फार महत्वाचं आहे, असे कान उघडली गेली, तुम्ही कार्यकर्त्याला तिकीट देता का जातीला तिकीट देता? तो कार्यकर्ता आहे, तिकीट दिलं पाहिजे, उत्तम काम करतो, असं करून ते तिकीट आणलं. त्या तिथ हे सगळं करत असताना साहेबांनी मग आमच्याकडे विश्वनाथ बेगडे आणि ती पुलवत आघाडी होती त्यावेळेला आणि विश्वनाथ बेगड्यांनी सभा साहेबांच्या नावाचे पोस्टर असे, आमचे नेते शरद पवार, भाजपवाले
आणि मोठे म्हणतात त्यांनी जाहीर सभा लावली, पवारसाहेबांची जाहीर सभा या तारखेला त्या तारखेला दोन तारखा दिल्या साहेबांनी मावळगरला. त्याने मोठे साहेबांचा फोटो आणि मोठे कटआउट पिटाळून लागले सभा. साहेब जुन्नरला गेले, तिथून साहेब खेडला आले, तिथून साहेब साहेबांची चाकणची सभा केली आणि साहेबांची त्यानंतर मावळात सभा होती. साहेब मावळात नाही आले, साहेब हडपसरला गेले, हडपसरची सभा केली. मावळात मला अडचण आहे आता काय वेळ नाही म्हणून मावळात नाही आले. दोन वेळा नाही भगत बापला कार्यकर्ता त्याच्या विरुद्ध सभा घ्यायची नाही अशी त्यांची भावना. कार्यकर्ता हा सांभाळायचं काम, असे कार्यकर्ते सांभाळले. आणि मी त्यावेळेला साहेब मी पैलवान नाही, तरी पैलवान विश्वनाथ दादाला त्यावेळेला पाडला मी. आणि त्याच्या नंतरच्या निवडणुकीला कोणा तिकीट दिलं तिथं मग पैलवान विश्वनाथ बेगडे आणि पैलवान चंद्रकांत जाधकर दोन पैलवानांना पाडून मी आलो. मी किती मोठा पैलवान साहेबांचा आशीर्वाद हा म्हणजे फक्त सांगायचं कारण काय साहेबांचा आशीर्वाद. साहेबांचा हा दगड असेल ना तर निवडून जाईल. मारवाडी माणूस मावळ तालुक्यात कसा निवडून येतो? माझी दादा आमच्या तालुक्यातल्या सगळ्या नेत्या तर सांगायचे मारवाडीला नेता सांगतो मारवाडी कसं काय केलं लोकांना भडकायचं काम केलं. साहेबांना मी म्हणलं त्यावर 2004 साली मला पुन्हा तिकीट देऊन मला आता तिकीट नको. नाही नाही तुला तूच उभा राहा तूच निवडून येऊ शकशील. नको साहेब मला तिकीट, माझ्या घरचे लोक पण त्रास देतात, घरचे लोक पण अडचण देतात, पैसे खर्च करावं लागतात. नाही नाही तूच उभं राहिली पाहिजे. त्यावेळेला 550,000 मतांनी फक्त पडलो मी. सगळ्यांनी ताकद लावून सुद्धा अजित पवारांनी माझ्या विरोधात काम केलं. मी त्याच्या तोंडावर सांगितलं अजित दादांचं बरोबर नाही असं कसं करता पावली दाबाडीला तुम्ही ताकद देता तो तुमच्या बरोबर नाहीये. झालं त्यावेळेस घडल्यानंतर मी दिल्लीला गेलो साहेबांकडे, साहेबांना भेटलो. साहेब आय एम व्हेरी सॉरी, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला पण मी त्याला पात्र ठरू शकलो नाही, मी निवडून येऊ शकलो नाही, सॉरी. साहेबांनी मला तिथं सांगितलं एकच वाक्य सांगितलं बस बस म्हणलं मदत मला माहिती काय झालं ते तुझ्या तालुक्यात काय घडलं ते मला माहिती म्हणजे जातीयवाद झाला हे साहेबांना माहिती. ठीक आहे मी गेली जात मानली नाही, मी तर सगळ्यांच्या बरोबर राहिलो. जातीपेक्षा एक प्रेमाचं नातं असत. आज आता सहज साहेब येणार आहे सहज लोणावळ्याला की कार्यकर्त्यांची एक बैठक मेळावा घ्यायचा. अरे लोणावळ्याला साहेब कुठं कसं लोक येणार का तिथं? लोणावळ्याची मंडळी लवकर येत नाही, कार्यक्रमावर जात नाही. काय म्हणले साहेब येणार आहे म्हटल्यानंतर इथं खाली पण तेवढीच लोक आहेत, सडक्यावर पण लोक आहेत, सगळीकडे लोक आहेत, सगळे गच्च भरले. साहेब तुम्ही ज्यांना ज्यांना जे जे दिलं ना माझ्यासारखे सोडा, मला काही दिलं ते दिलं, मला तुम्ही मंत्री सुद्धा केलं मी राहिलो तुमच्या बरोबरच आहे. पण ज्यांना ज्यांना दिलं सुनील तटकरे त्याच्या भावभावाचे भांडण मिटवायला साहेब त्याच्या घरी गेले. सुनील तटकरे स्वतः आमदार, त्याची मुलगी आमदार, सुनील तटकरे स्वतः खासदार, त्याची मुलगी आमदार, त्याचा भाऊ आमदार, बाकीच्या कार्यकर्त्याने काय बोंबलायचं काय करायचं? फक्त सत्रांच्या कामाच्या मुलगा पण आमदार, पुतणे आमदार, सगळी बेबू सगळी पदं कुठं सांगत नसते एवढ्या. मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे. तो सुनील तटकरे ज्याच्यासाठी जयंत पाटील, जयंत पाटील म्हणजे जयंत पाटील कुठले शेकापचे रायगडचे, त्यांचा त्याचा उभा संघर्ष. त्यावेळेला साहेबांनी त्या जयंत पाटील सांगितलं नाही हा माझा तरुण पोरगा याला आपण ताकद द्यायची, तो आम्हाला काय बोलायचं नाही अडवा यायचं नाही. त्याच्यासाठी साहेबांनी सगळ्यांशी संघर्ष घेतला, त्याच्या घरातल्या लोकांशी संघर्ष घेतला, जाऊन घरात जाऊन त्याच्या गावी जाऊन भेटवलं. तो सुनील तटकरे मला एक दिवस त्याचा फोन आला, तो अध्यक्ष असणारा राष्ट्रवादीचा, बाबला साहेब तुम्हाला फोन म्हणलं काय सुनील फोन केला माझी आठवण कशी झाली? नाही तुम्ही पक्ष सोडणार आहे असं आम्हाला कळलं, कृपा करून पक्ष सोडू नका, साहेबांचा संदेश आहे तुम्हाला. मी म्हटलं तू मला फोन करून सांगतो हे. अरे साहेब आमच्या दैवत आहे,
बस बस काय असं बोलायचं. साहेब म्हणजे दैवत आहे मी त्याला सांगितलं. आणि आता सुनील काय म्हणतो, साहेब हुकुमशाही वागली, साहेब हुकुमशाहीने वागले. धन्य मला त्याचा तो दिसेल तिथं मी जाऊन पाया पडला. बाबा तुझे पाय दे मला, मला तुझ्या पायावर डोकं ठेवायचं. इतकी इतकी पद्धत, अशी वागण्याची पद्धत, अशा पद्धतीने वागाल. शरद मुजबर साहेबांच्या विरोधात मला बोलायचं नाही. शरद मुजबर साहेबांवर मी फार प्रेम करतो, पण छगन मुजबर साहेब गेले सोडून अजित दादाच्या मागे आणि त्यांनी पहिलं भाषण केलं त्या भाषणात सांगितलं शरद पवारांचे विठ्ठल आहे. पण शेठ बडवे सगळे होते ना, ते आम्हाला त्यांचं दर्शन करून देतो. बडवे कोण? मी विचारात पडलो की बडवे कोण होते. आम्ही जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा हेच पण बडवे उभे सगळे. आम्हाला साहेबांचं दर्शनच होत नव्हतं. छगन मुजबर, अजित दादा, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ सगळे तिथे उभे साहेबांच्या समोर. बरं आम्हाला थांबा आमची जर महत्वाची चर्चा झाली. काय तुम्ही महत्वाची चर्चा साहेबांची करत होता आणि काय महत्वाचा सल्ला तुम्हाला साहेब देत होते हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे ना कार्यकर्त्यांना. तुम्ही आणि वर जाऊन तुम्ही बाहेर जाऊन सांगता की तुम्ही बडवे उभे सगळे. म्हणजे बडवे आम्ही कधी आम्ही साहेबांकडून पोचतच नव्हतो ना, आम्ही साहेबांकडे जातच नव्हतो ना. हा प्रफुल्ल पटेल, प्रफुल्ल पटेल मी तर खरबरीत पकडलेलं. काय केलं मी साहेबांना सांगितलं होतो नका करू खासदाराला. दहा वर्ष केंद्रात मंत्री करून एक आमदार राष्ट्रवादीच्या विदर्भातून निवडून काय चाललं तुम्हाला दिली, काय द्यायचं राहील तुम्हाला. खासदारकीची उमेदवारी दिली, दीड लाख मतांनी तुमच्या मतदारसंघात तुम्ही पडता. साहेबांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तो उशिरा आणणार येणार टायमावर नाही. घड्याचं चिन्ह जरी साहेबांनी घेतलंय तरी तो टायमावर येणार नाही. आला की साहेबांच्या शेजारी बसणार, 10-15 मिनिटं झाली की त्याचं नाव पुकारणार, त्याचं भाषण करणार, भाषण करून पुन्हा साहेबांशी काहीतरी बोलणार आणि सभा कार्यक्रम चालू असताना निघून जाणार. ही त्याची पद्धत. प्रफुल्ल पटेल, प्रफुल्ल पटेलने म्हणलं तुझ्या मुंबईच्या मिळकती मोकळ्या झाल्या ना सगळ्या, ईडीने जप्त केलेल्या त्याच्या मुंबईच्या मिळकती ईडीचं ऑफिस आहे आता. अशा पद्धतीने ही मंडळी वागली. किती स्वार्थ करावा, किती स्वार्थ जातावा, काय घेऊन जाणार होती. सुप्रिया असे म्हणले की खुले खाली हात आहे, खाली हात जायचे कशासाठी हा लोक तुम्हाला. पण साहेब मला काहीतरी गडबड दिसते, काहीतरी गडबड दिसते. छगन मुजबर तो जेलमधनं बाहेर आले आणि अजित दादा हे सगळे बसायचे. जेलमध्ये काय काय त्रास होतो हे त्यांनी सांगितलेलं असं बोलते म्हणून सगळ्यांनी गडबड केली. 8 दिवस आधी आमचे नरेंद्र मोदी म्हणाले माननीय पंतप्रधान ग्वाल्हेरच्या सभेत, एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी, बँक घोटाळा, भूस्खलन घोटाळा, जमीन घोटाळा, हे सर 70,000 करोड का घोटाळा आहे, ये मोदी की गारंटी है छके हाथ में, सबको जेल में भेजेंगे. 8 दिवसा पूरी भाषण के मोदी की गारंटी का आठव्या दिवशी लाइटिंग शपथ विधि. माझा मित्र है भाजपा आमदार किसन कोथोरे मुरमाड़ा, मैं फोन किया वाढदिवसाचा अभिनंदन. म्हणलं मुरमाड सर किसन पंतप्रधान हसन निवडून येतो तुला मंत्री करत नाही. त्यांनी साहेब काय शिवे दिले असतील भाजपच्या नाव सांगितलंय हर्ष. तो म्हणला काय करणार, 105 आमदार आहेत आणि हे 9 लोक शपथ घ्यावी. तर किरीट सोमय्या घरातनं बाहेर नाही, कुलूप लावून टाकलं त्यांनी, घरातच बसलो होतो. किरीट सोमय्या, सुनील तटकरे आणि अजित दादा शपथ घेत. आता हे असं घडत असेल तर कसं म्हणा. नरेंद्र मोदींची गॅरंटी आता सुद्धा टीव्हीवर सारख्या जाहिरात आहे. गॅरंटी नरेंद्र मोदींची गॅरंटी, कशाची गॅरंटी? ते म्हणतात आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार नाही,
महबूब तू आता बायका लक्षात ठेव, आपकी बार भाजप तरी पार आपकी बार भाजप तरी पार आणि तुम्ही लिहून ठेवा हे तरी पार होणार आहे. ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने राजकारण करतात, घाईघाई करते. आमचा आमदार साहेबांना सांगितलं, मी फक्त एवढंच म्हणलो त्याला की आपण विचार करू, नंतर तो गेला, गेल्यानंतर मी सहज कुठेतरी पाठतात. बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली, बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती. बीजेपीच्या मेळाव्यात बोललो मी बाळाबेगडेच्या सरकारात, आमदार दम देतो मतदार साहेबांकडे पाहून घेईल, पण मी काय म्हणलो आमदाराच्या विरुद्ध बोलू नये, अजित दादाच्या विरुद्ध. आमच्या नेत्या अजित दादा तुमचा नेता कधी बसू, आमच्याला तो लंगुटे लावत होता राघवा फिरत होता तेव्हा बसून तर मी पाहतोय आम्ही त्याला. तुमचा नेता कसं काय झाला, पण कसा माज येतो, कशी मगरुरी येते त्याच्यातला प्रकार आहे. आम्ही दुर्लक्ष केलो, मी बोलत नाही आज बोललो साहेबांच्याकडे आणि मेळा बोललो हे बोलत नाही, बाहेर काही सांगत नाही. साहेब आपण आला एक चैतन्य तालुक्यात त्यांना आता सुरुवात झाली, लोणाला नारळ फुटला, लोणाला फुटलेला नारळ यश देऊन जातो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, मी पाहिलं ना आम्हाला चैतन्य, मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे साहेब, मोठ्या माणसं एकदा आम्ही म्हणलो मोठ्या माणसाचं ऐकायचं ना, तुम्ही ऐकलं नाही प्रभूं दिलं ना देऊ नका ऐकलं नाही असू द्या साहेब, गमतीचा भाग आहे सोडून देऊ आपण. पण साहेब कॉलेज पासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्यावर बसायचो, उडपीच्या मद्रास कॅफेच्या तिथं बसायचो कट्ट्यावर. ठीक आहे आता तो विषय नाही. मग तुमचा एक तुम्हाला सांग, मला फार आनंद आहे, फार आनंद म्हणजे अभिमान आहे, सुप्रियाचा एकुलती एक कन्या पहिल्यांदा राजकारणात राज्यसभेवर पाठवलं. साहेबांनी टिंगल मस्करी आम्ही करत होतो, तुला काय तिथं राज्यसभेत पवारांची लेख, पवारांची लेख 4 वेळा संसद रत्न, 2 वेळा संसद रत्न पुरस्कार आणि 2 वेळा महासंशोधक पुरस्कार. काय पवाराची लेख म्हणून दिले काय, काय तिथे भाषण ऐका ना युट्यूबवर भाषण असतात, सुप्रियाची भाषण लोकसभेतली ऐका आणि बाहेर ती आता प्रचाराच्या सभेला फिरते तिथलची ऐका. हसत हसत बोलते पण अशी चिरूप टाकते, मखमली सुरुनी, मखमली सुरुनी कापते ती, तिचं कौतुक करायला थोडं. मला तर फार अभिमान आहे तिचा. तसाच रोहित आहे आमचा, रोहित दादा अतिशय चांगलं बोलतो, ही पोरं उत्तम काम करणारी आहे, तरुण पोरं उत्तम काम करणारी तरुण पोरांची ही फळी. मला असं वाटलं महबूब शेखला आणि नैनंदिनी मुंडेला आणि मिटकरीला भाषण करतायत का, त्यांच्यापेक्षा प्रभावी भाषण आमचा महबूब शेख करतो. उत्तम उत्तम फळी उभी राहिली साहेब. तुमचं हे सगळं तुमचं येणं आहे, सगळं तुमच्यामुळं ही सगळी पुण्य ही तुमची आहे साहेब, आणि तुमच्या पुण्यावर आमचं सगळं चाललेलं आहे. ही सगळी तरुण पिढी तयार झाली ना, ही सगळी तुमच्या पुण्यावर आणि या पुढच्या काळात फार जोमाने चालेल. आमचा सर्व तालुका 70% तालुका 80% तालुका तुमच्या मागे उभा राहील एवढं सांगतो. तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य लागू प्रार्थना करतो. धन्यवाद.